सातारा जिल्ह्यातील 8 नगरपालिकांचा बिगुल अखेल वाजलेला आहे आणि प्रारूप रचनेसंदर्भातचा जो आदेश आहे तो निवडणूक आयोगाने दिलेला आहे. प्रारूप प्रभाग रचनेचा जो कार्यक्रम आहे तो जाहीर झालेला आहेच, मात्र सातारा जिल्ह्यातील सातारा, फलटण, कराड, वाई, महाबळेश्वर, पाचगणी, रहमतपूर आणि म्हसवड या 8 नगरपरिषदेमध्ये तब्बल यावेळी 17% इतके नगरसेवक वाढणार आहेत. अर्थानं या 8 नगरपरिषदेमध्ये बहुरंगी लढत पाहायला मिळते आहे आणि आत्ता सध्याचं वातावरण जे दिसतं आहे ते चौरंगी लढतीच्या दृष्टीनं प्रत्येक पक्षानं आपापली तयारी केलेली आहे. मात्र शेवटच्या टप्प्यात आघाडी काही ठिकाणी होण्याची शक्यता आहे. मात्र सुरुवातीला आपण पाहूयात या 8 नगरपरिषदेमध्ये कोणत्या कोणत्या नगरपरिषदेमध्ये किती नगरसेवक वाढणार आहेत ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. सुरुवातीला आपण पाहूया ते म्हणजे सातारा. सातारा तालुक्यामध्ये या ठिकाणी जो आत्ता सध्या जे नगरसेवक संख्या आहे ती आहे 40, ते वाढलेले सदस्यसंख्या होणार आहे 56. कराड सध्याची 21 आहे, माफ करा 29 आहे आणि वाढून होणार आहेत 33. फलटण सध्याचे 25 आहेत, 28 होणार आहेत, म्हणजे 3 वाढणार आहेत. वाई 20 आहेत आत्ता सध्या, 23 होतील त्या ठिकाणी. महाबळेश्वर 17 आहेत, 19 होतील. पाचगणी 17, त्या ठिकाणी 2 वाढून 19 होतील. म्हसवड 17 आहेत, तिथं 19 होतील. आणि रहमतपूरमध्ये सुद्धा 17 आहेत, त्या ठिकाणी 19 होतील. खरं तर सातारा जिल्ह्यातील 8 नगरपालिका जी आहेत या सर्व ठिकाणी बहुरंगी लढत ही निश्चित मानली जाते आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 2 मार्चपर्यंत संबंधित नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांनी प्रारूप जो प्रस्ताव रचनेचा प्रस्ताव होता तो जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्याचा आहे आणि 7 मार्चपर्यंत प्रारूप प्रभाग रचनेच्या प्रस्तावास राज्य निवडणूक आयुक्त मान्यता देणार आहे. यानंतर प्रारूप प्रभाग रचना जी आहे ते प्रभागदर्शक नकाशे हे रहिवाशांच्या माहितीसाठी 10 मार्चपर्यंत प्रसिद्ध करायचे आहेत आणि 10 मार्च ते 17 मार्च या कालावधीमध्ये या प्रस्तावावर हरकती व सूचना मागवण्यात येणार आहेत. या हरकती आणि सूचनाच्या नंतर 22 मार्च रोजी यावर सुनावणी होणार आहे. या हरकती व सूचनानंतर अभिप्राय घेऊन जिल्हाधिकारी हा अहवाल जो आहे तो राज्य निवडणूक आयोगाकडं 25 मार्चपर्यंत पाठवतील असा एकंदरीत अंदाज व्यक्त केला जातो आहे. आणि अंतिम जो रचना आहे ती 5 एप्रिल रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. या संदर्भात सर्व जी अधिसूचना आहे ते राज्य निवडणूक आयोगानं जारी केलेले आहे. दरम्यान राज्य निवडणूक शासनाने जे पालिकांमधील सदस्यसंख्या जी आहे ती 17% इतकी वाढणार आहे ह्यावर्षी. आणि यामुळं 8 नगरपालिकेमध्ये एकूण 25 जे नगरसेवक आहेत ते वाढणार आहेत. म्हणजे एकूण जे सातारा, कराड, फलटण, वाई, महाबळेश्वर, पाचगणी, म्हसवड आणि रहमतपूर या ज्या 8 नगरपालिका आहेत यामध्ये 25 नगरसेवक एकूण वाढणार आहेत. आणि या वाढलेल्या नगरसेवकामुळं खरं तर कुणाला फायदा होईल कुणाला तोटा होईल हा स्थानिक राजकीय तो विषय आहे. मात्र सध्याचे जर राजकीय जर तुम्ही समीकरण पाहिली तर 8 नगरपरिषदेमध्ये सर्वच पक्षांनी या ठिकाणी तयारी केलेली दिसते. मात्र गेल्या या सर्व 8 नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी या ठिकाणी जोरदार तयारी केलेली दिसते. मात्र महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप आणि शिवसेना आणि काही ठिकाणी मनसेसुद्धा आणि RPIसुद्धा या ठिकाणी आपलं प्राबल्य दाखवू शकते. मात्र सध्या 8 नगरपरिषदेचा बिगुल वाजल्यामुळं प्रत्येक प्रभाग रचना आणि प्रत्येकाचे नगरसेवक होण्याची इच्छा ही दिसू लागलेली आहे. आगामी काळात कशा पद्धतीनं कुठली आघाडी कोणाबरोबर जाणार, कुठला पक्ष कोणाशी युती करणार यावर सगळ्यांची समीकरणं राहणार आहेत. पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह.